इंस्टाग्रामच्या सुप्रसिद्ध रेणुका साठे ताई आपल्या समोर आहेत. पुण्याहून आल्या आहेत मुंबईसाठी. त्यांचा एक शूट होता व्हिडिओचा गाण्याचा. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई आधार न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आपण सांगा ताई, इंस्टाग्राम मध्ये जे लाखो संख्येच्या तुम्हाला आम जनता फॉलो करते त्याच्या संदर्भात आपण काय सांगाल? काय नाही, जनतेचं मी आभार मानते की आतापर्यंत त्यांनी मला फॉलो केलंय आणि पुढे पण करत राहतील. आणि अशीच म्हणजे असंच मला सपोर्ट करत राहा आणि अशीच तुमची साथ राहू द्या. ताई आपण सांगा की इंस्टाग्राम मध्ये ते आपण तुम्ही धार्मिक गाणे वगैरे गाता आणि कला दाखवता, डान्स दाखवता, ती कला म्हणजे तुम्ही कशी, तुम्ही स्वतः मला मास्टर क्लास लावला आहे या मग तुम्ही धार्मिक तुम्ही स्वतः परंपरेने करताय? नाही नाही, हे मी सगळं स्वतः करते आणि लहानपणापासून करते. मला ह्याची आवड आहे आणि मला इच्छा आहे करायची आणि पुढे पण जाऊन हे करणारच आहे. मग तुम्ही धार्मिक गाणेच का असे चूज करता? धार्मिक म्हणजे मला धार्मिक सॉंगची आवड आहे ना. आत्ता सध्या ना धार्मिक कुणी मानत नाही, हा तर मला ते धार्मिक पद्धतीचं असं वेगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं, त्यामुळे मी हे करते. आता सामान्यत म्हणजे तुम्ही वेस्टर्न लुक बघू शकता, सगळं बघू शकता. आता जे काय फील्ड मध्ये तुम्ही सगळं बघू शकता, पण धार्मिक जास्त तुम्ही पाहू शकत नाही, त्यामुळे मला ते धार्मिक करायची इच्छा आहे. मला सांगा याच्यामध्ये आपलं तुमच्या पार्टीची जो हात आहे तो कोणाचा आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत फॉलो करतात? म्हणजे खरं म्हणा गेलं तर सपोर्ट फॅमिलीचा हवा म्हणजे पाहिजे, तर तसा मला सपोर्ट माझ्या फॅमिलीचा आहे की मी जी गोष्ट करते त्याच्यामध्ये त्यांचा सपोर्ट मला आहे. काही परिवाराकडनं भेटत नाही पण मला माझ्या फॅमिलीचा आहे. आणि मेन म्हणजे आमचे विनोद सर, विनोद दादा, त्यांनी मला आतापर्यंत म्हणजे बराच सपोर्ट केलाय ह्या फील्ड मध्ये आणण्याचा. हे विनोद दादा कोण आहे? हे विनोद दादा माझे गुरु म्हणल्या म्हणजे गुरु सारखेच आहेत. आणि मला आतापर्यंत जे काय त्यांनी शिकवलंय म्हणजे ह्या फील्ड मध्ये हे त्यांच्याकडनं मी शिकलेली, त्यांनीच मला इथपर्यंत आणलेले. मला सांगा आतापर्यंत तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा किंवा सरकारचा असा कला क्रीडा केंद्रामध्ये काय अनुदान किंवा शासनाच्या वतीने मदत मिळाली का? नाही, आतापर्यंत तशी काही मदत आम्हाला भेटलेली नाहीये. तुम्ही कधी प्रयत्न केले की? बरेच प्रयत्न केलेले आम्ही, पण त्या प्रयत्नांना अजून काही यश आलेलं नाहीये आमच्या.